जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आपल्या वैदिक परंपरेमध्ये अनेक प्रकारच्या स्तोत्रांना, मंत्रांना, कवचाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। दररोजच्या दैनंदिन पूजामध्ये किंवा कर्मकांडामध्ये आपण अनेक प्रकारचे स्तोत्र ही म्हणत असतो किंवा त्यांचा पाठ करत असतो। त्याबरोबरच अनेक चालीसांचा सुद्धा त्या ठिकाणी अनन्यसाधारण महत्त्व आपण बघतो। जसं की हनुमान चालीसा सर्वश्रुत आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांना हनुमान चालीसा मुखोद्गत असते, म्हणजे तोंडीपाठसुद्धा असते। शिव चालीसा आहे, दुर्गा चालीसा आहे। स्तोत्रांच्या बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास गणपती स्तोत्र आहे, लक्ष्मी स्तोत्र आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे। या सर्व स्तोत्रांच्या भांडारामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं स्वतःचं असं एक अनन्यसाधारण महत्त्वसुद्धा आहे। व्यंकटेश स्तोत्र म्हणजे भगवान विष्णूच्या श्रीनिवास या अवताराला समर्पित असणारं स्तोत्र, ज्यालाच आपण तिरुपती बालाजी असं सुद्धा म्हणतो, गिरी बालाजी असं सुद्धा म्हणतो आणि व्यंकटेश असं सुद्धा म्हणतो। आमच्या देऊळगाव राजाची तर खासियतच म्हणजे श्री बालाजी महाराजांचं मंदिर आहे। म्हणजे असं म्हणतात की देऊळगाव राजाचे जे पूर्वीचे राजे होते, हे पायीपायी त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी गिरीला जात असत, म्हणजेच तिरुमला बालाजीला जात असत, आणि जेव्हा ते जाऊ शकले नाही तेव्हा स्वतः तिरुमलाचा असणारा बालाजी हा देऊळगाव राजाला प्रगट झाला। आणि अशा पद्धतीनुसार तिरुपती बालाजीचं दुसरं श्रेष्ठ रूप म्हणून देऊळगाव राजाला ओळखल्या जातं। आणि आज बालाजी महाराजांचं मंदिर ही देऊळगाव राजाची एक अशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळखसुद्धा आहे। म्हणजे ज्यांना तिरुपती बालाजीला जाणं शक्य होत नाही ते आमच्या देऊळगाव राजाला येतात आणि इथलच्या बालाजी महाराजांचं मनोभावे दर्शन घेतात। आणि तिरुपती बालाजीचे नवस हे देऊळगाव राजाला फेडले तरीसुद्धा चालतात असा सुद्धा भाविकांचा दृढ समज आहे। या तिरुपती बालाजी किंवा बालाजी महाराजांचं जे व्यंकटेश स्तोत्र आहे, या व्यंकटेश स्तोत्राला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे। त्याचं कारण काय की व्यंकटेश स्तोत्राबद्दल काही दंतकथा आहे, काही आख्यायिका आहे। त्या आख्यायिका अशा की जर सलग 21 दिवस रात्री 12 वाजता 21 वेळेला आपण व्यंकटेश स्तोत्राचा पाठ केला तर 21व्या दिवशी साक्षात व्यंकटेश बालाजी हे प्रगट होऊन भक्ताला दर्शन देतात आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। दुसरी एक दंतकथा आणि समज असा सुद्धा आहे की दररोज रात्री 21 वेळेला रात्री 12 वाजता ज्या वेळेला आपण ह्या स्तोत्राच्या आवृत्ती करत असतो, म्हणजे पठन करत असतो, त्यावेळेला बालाजी त्या ठिकाणी भक्ताची परीक्षासुद्धा घेतात। म्हणजे कधी त्याला सर्परूपामध्ये परीक्षा दाखवून घाबरवतात तर कधी त्याच्यासमोर आक्राळ विक्राळ स्वरूपामध्ये विष्णुगणसुद्धा उपस्थित होतात। आता या सर्व गोष्टींचं वलय प्राप्त झाल्यामुळे व्यंकटेश स्तोत्राचं पठन करणारा भक्त सर्वात प्रथम ते स्तोत्र दिवसाच करतो। रात्री शक्यतोवर असा संकल्प घेऊन रात्री 12 वाजता 21 वेळेलाच मी पाठ करेल अशी हिंमत दाखवणारे फार मोजके भक्त आहेत। त्यातल्या त्यात काही जण तसा संकल्प घेतात परंतु मनातील भीतीमुळे तो अर्धवट सुटल्या जातो आणि नेमकं रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचा पाठ केल्यामुळे खरोखर काही अनिष्ट घडतं का, बालाजी महाराज खरोखर भक्ताची परीक्षा घेतात का, तिथे खरोखर सर्परूपामध्ये विष्णू येतात का, आणि इतर अनेक गोष्टींची उत्तरं मात्र अनुत्तरित राहतात, या सर्व गोष्टींचा खुलासेवार तपशील आज आपण घेणार आहोत। सर्वात प्रथम आपण व्यंकटेश स्तोत्राचा परिचय घेऊया, त्याच्या पठणाची पद्धत काय ती समजावून घेऊया, त्यानंतर या मिथकांच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रकाश टाकूया। आणि माझा वैयक्तिक व्यंकटेश स्तोत्राचा काय अनुभव होता किंवा मला काय अनुभव आले किंवा मी त्याच्यातून काय अनुभवलं हे सर्व या ठिकाणी खुल्लेपणाने मी सांगणार सुद्धा आहे। बघा, व्यंकटेश स्तोत्र हे भगवान विष्णूच्या श्री बालाजी ह्या रूपाला समर्पित असं स्तोत्र आहे। स्तोत्र म्हणजे काय तर देवाच्या विशिष्ट गुणांची स्तुती केलेली असते आणि या स्तुतीमध्ये देवाची निर्गुण ऊर्जा ही सगुण कशी होईल याकडे कल दिलेला असतो। म्हणजे काय
भगवान विष्णूच्या अशा स्वरूपाचं वर्णन राहील की त्यांनी कुठले अवतार घेतले, त्यांनी भक्तासाठी काय काय लीला केल्या, त्यांची नावं कुठली कुठली, त्या नावाचं वैशिष्ट्य काय, अशा प्रकारे छंदात्मक ती काव्यरचना केलेली असते की ती वाचत असताना किंवा ती पठन करत असताना किंवा ती मनन करत असताना चिंतन करत असताना भगवान विष्णूचं साक्षात स्वरूप आपल्यासमोर उभं राहील, म्हणजेच व्यंकटेशाचं स्वरूप आपल्यासमोर उभं राहील आणि त्याच्यातून ऊर्जा निर्माण होईल आणि हीच ऊर्जा आपले कार्य करण्यासाठी आपल्याला मदत करत असते. मग संसारामध्ये असणाऱ्या अडीअडचणी असो, रोगराई असो, किंवा आपण एखादा विशिष्ट घेतलेला संकल्प असो, या संकल्पाच्या पूर्तीसाठी सुद्धा त्या ठिकाणी ही ऊर्जा आपली मदत करते. म्हणजे एक प्रकारे ईश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये एक प्रकारचं दुवा निर्माण करण्याचं कार्य हे स्तोत्र करत असतात, तसंच हे व्यंकटेश स्तोत्र. मग तुम्ही जर महालक्ष्मी स्तोत्र करत असाल तर तो तुमचा दुवा महालक्ष्मीसोबत तयार होईल. गणपती स्तोत्र करत असाल तर तो तुमचा दुवा गणपतीसोबत तयार होईल. इथे व्यंकटेश स्तोत्र करताय तर व्यंकटेश म्हणजेच तिरुपती बालाजी, मग तुमचा दुवा भगवान विष्णूशी तयार होईल. अशा प्रकारे भक्त आणि देवामधील दुवा म्हणजे मंत्र किंवा स्तोत्र असतो. आता हे जे व्यंकटेश स्तोत्र आहे याचे प्रमुख दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे मूळ संस्कृत असणारं व्यंकटेश स्तोत्र आणि दुसरा प्रकार म्हणजे देवीदास महाराजांनी भक्तांसाठी मराठीमध्ये प्राकृत भाषेमध्ये अनुवादित केलेलं प्राकृत व्यंकटेश स्तोत्र. आता यापैकी जे देवीदास महाराजांनी सर्वसामान्य भक्तांना समजावं याच्यासाठी मराठी भाषेमध्ये अनुवादित केलेलं व्यंकटेश स्तोत्र आहे हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. म्हणजे तुमच्या आमच्यापैकी 90% जनता जे व्यंकटेश स्तोत्र वाचते किंवा वाचलेलं असेल ते मराठीमधीलच असतं. म्हणजे त्यामध्ये सोप्या भाषेमध्ये भगवान व्यंकटेशाची त्या ठिकाणी आळवणी केलेली आहे, त्याच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. आणि पहिला प्रकार मी जो सांगितला तो म्हणजे मूळ संस्कृतमध्ये असणारं व्यंकटेश स्तोत्र. सुरुवातीला मी या ठिकाणी सांगतो व्यंकटेश स्तोत्राचा पाठ कुठला करणं अधिक योग्य, संस्कृत की मराठीमधील. तर बघा, मूळ कुठलंही स्तोत्र हे संस्कृत भाषेमध्येच असतं, मग ते त्या ठिकाणी असणारं एखादं सूक्त असो, एखादं स्तोत्र असो, एखादं कवच असो किंवा एखादं अष्टक असो. जसं की पुरुष सूक्त आहे जे भगवान विष्णूंना समर्पित आहे, स्त्री सूक्त आहे जे जगदंबेला समर्पित आहे. स्त्री सूक्त आणि पुरुष सूक्त यांचा संस्कृतचा पाठ कठीण असल्यामुळे त्याचे मराठीमध्ये अनेक भाषांतरं झाली, मराठीमध्ये सुद्धा त्याचा अनुवाद आहे, परंतु जी शक्ती संस्कृत पाठामध्ये असते ती मराठीच्या पाठामध्ये निर्माण होऊ शकत नाही. त्याचं कारण काय, ज्या ऋषी मुनींनी त्या काळामध्ये संस्कृतामध्ये छंद तयार केले, कारण प्रत्येक स्तोत्राचा किंवा अष्टकाचा किंवा एखाद्या स्तोत्राचा विशिष्ट छंद असतो. गायत्री छंद आहे, अनुष्टुप छंद आहे, विराट छंद आहे, समान छंद आहे. या छंदामध्ये जेव्हा त्याचा विशिष्ट पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी काय म्हणता येईल त्याला पाठ करतो, तर त्या ठिकाणी परब्रह्माची ऊर्जा लवकर खेचली जाते. आता हे जे काही व्यंकटेश स्तोत्राबद्दल आपण बोलतोय, ते व्यंकटेश स्तोत्र मुळामध्ये संस्कृतच आहे. ते संस्कृतमध्ये जमत नव्हतं म्हणून सर्वसामान्य भक्तासाठी देवीदास महाराजांनी ते मराठीमध्ये ट्रान्स केलं, त्याचं भाषांतरण केलं, त्याचा अनुवाद केला. परंतु जी शक्ती संस्कृत व्यंकटेश स्तोत्रामध्ये असेल ती मराठी व्यंकटेश स्तोत्रामध्ये राहणार नाही. त्यामुळे मी ॲडवाईज असं देईल, ज्यांचं संस्कृत त्या ठिकाणी पक्कं आहे, संस्कृत व्यवस्थितपणे वाचता लिहिता येतं बोलता येतं, अशांनी संस्कृत व्यंकटेश स्तोत्राचाच पाठ करावा, त्यातून ऊर्जा प्रचंड मिळते, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आता सर्वात प्रथम मी तुम्हाला संस्कृतच्या व्यंकटेश स्तोत्राचा या ठिकाणी पाठ बोलून दाखवतो. यामध्ये एखाद्या वेळेला माझ्या हातून एखाद्या शब्दाचं चुकीचं उच्चारणही होऊ शकतं, याने लोकांनी ते पोटी घ्यावं. त्यानंतर आपण याची जागृतीची पद्धत समजावून घेऊया. व्यंकटेश स्तोत्राचा पाठ या पद्धतीनुसार आहे. ओम व्यंकटेशाय नमः, श्री लक्ष्मी देव्यै नमः, श्री भूदेवी नमः, श्री पद्मावत्यै नमः. ओम
श्रीवत्समने कौस्तुभं च मुकुटकेयौरमुद्राङ्कितं बिभ्राणं चतुर्भुजधरं पीताम्बरोद्रभासितं मेघश्यामतनूपसन्नवन्दनं फुल्लारविन्देक्षणं ध्यायद व्यङ्कटनायकं हरिरमाधीशं सुरैरवन्दितम्। ॐ व्यङ्कटेशो वासुदेवः प्रदन्मोमितमिक्रमः सङ्कर्षणो अनिरुद्धश्च शेषाद्रीपतिरेव च जनार्दनः पद्मनाभो व्यङ्कटचलवासिनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः गोविन्द गोपति कृष्ण केशव गरुडध्वजः वराह वामनश्चैव नारायण अधोक्षजः श्रीधर पुण्डरीकाक्ष सर्वदेवसुतो हरि श्रीनृसिंह महासिंह सूत्रकार पुरातन रमानाथो महाभर्ता मधुरपुरुषोत्तम चोलपुत्र प्रिय शान्तो ब्रह्म दीना वरप्रद श्रीनिधि सर्वभूतानां भयकृत भयनाशिन श्रीरामो राम भद्रश्व भयबंधक मोचक भूतावासे गिरावास श्रीनिवास श्रीपति अच्युतानंद गोविंद विष्णुर व्यंकट नायक सर्वदैवक शरणं सर्वदैवक दैवतं समस्त दैवक वचं सर्वदेव शिखामिनी इतिदं कीर्तितं यस्य विष्णुरमेज तेजसः त्रिकालपठ नित्यं पापं तस्सन विद्यते राजद्वारे पठित घोरे संग्रामे रिपुसंकटे भूत सर्प पिशाचादि भयं नास्ति कदाचन अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनवाम्भेत रोगार्तुमुच्चे रोगात बन्धो मुचेत बन्धनात् यदधीष्टं लोके तत्तो प्राप्तो न संशय ऐश्वर्यं राजसन्मानं भुक्ति मुक्ति फलप्रदं विष्णुर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं सर्वप्रसन्नं सर्वमङ्गलकारकं मायावी परमानन्दात्वत्यामुत्तमं स्वामी पुष्करिणीति रमया सह मोदते कल्याणभूतगात्रायो कामीर्थार्थप्रदायिने श्रीमद्व्यङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। श्रीव्यङ्कटेशचरणार्पणमस्तु। या ठिकाणी हा संस्कृत व्यंकटेश स्तोत्राचा पाठ मी तुम्हाला बोलून दाखवला, असाच मराठीमधला पाठ सुद्धा तुम्ही करू शकता। आता याची सिद्धी कशी आहे याबद्दल सुद्धा बोलूया। सर्वात प्रथम महत्त्वाची सूचना सांगू इच्छितो की संस्कृत व्यंकटेश स्तोत्राचा जर तुम्ही पाठ करत असाल तर हा तुम्हाला गुरुमुखातून घेणं गरजेचं आहे, कारण कलियुगाचा नियम आहे कुठलाही संस्कृतचा छंद किंवा मंत्र किंवा स्तोत्र जर तुम्हाला ग्रहण करायचं असेल ते गुरुमुखातूनच घ्यावं लागतं। मग तुमच्या गुरूंना जर संस्कृत भाषा येत नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिराच्या पुरोहितांना त्या ठिकाणी 501 रुपया किंवा 1101 रुपया किंवा 101 रुपया मानाची काहीतरी दक्षिणा देऊन त्यांच्या मुखातून सुद्धा गुरु मानून त्यांना हे स्तोत्र श्रवण करून घेऊ शकता आणि नंतर घरी त्याचा पाठ करू शकता। परंतु जर तुम्ही मराठीमधील पाठ करणार असाल तर मग तुम्हाला कोणत्याही गुरुच्या मुखातून व्यंकटेश स्तोत्राची दीक्षा घेण्याची किंवा ऐकण्याची गरज नसते। हा दोन्हीमधला प्रथम फरक सांगतो। आता सिद्धी कशी आहे तर बघा, सर्वात प्रथम सकाळी स्नान करावं, स्नान करून त्या ठिकाणी स्वच्छ धुतलेली वस्त्र धारण करावी, त्यानंतर भगवान व्यंकटेश म्हणजे तिरुपती बालाजी किंवा जे कुठले बालाजी असतील त्यांच्या फोटोची किंवा मूर्तीची यथासांग पूजा करावी। जर तुमच्या घरामध्ये बालाजीचा फोटो नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी रंगनाथाची पूजा म्हणजे लंगड्या श्रीकृष्णाची पूजासुद्धा करू शकता। ते सुद्धा नसेल तर प्रत्येकाच्या घरी पंढरपूरच्या पांडुरंगाचा किंवा विठ्ठलाचा फोटो असतोच किंवा मूर्ती असते, तुम्ही त्याची पूजासुद्धा करू शकता। ते नसेल तर परशुरामाचा फोटो असेल किंवा भगवान विष्णूच्या कुठल्याही रूपाचा फोटो असेल तुम्ही त्याची पूजासुद्धा करू शकता। आणि आणखीन तुम्हाला एक त्यातलं गुप्त रहस्य सांगतो, जर तुमच्याकडे भगवान विष्णूच्या कुठल्याच रूपाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही भगवती रेणुका मातेच्या फोटोची पूजा किंवा त्या ठिकाणी मूर्तीची पूजासुद्धा करू शकता। हे एक गुप्त रहस्य मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, कारण भगवान महाविष्णूचा 6वा अवतार म्हणजे परशुराम आणि या ठिकाणी व्यंकटेश स्तोत्रामध्ये सुद्धा रामभद्र म्हणजे रामभद्र म्हणजे परशुराम म्हणजे रेणुका मातेचा मुलगा, तर इथे व्यंकटेश वासुदेव अशा प्रकारे भगवंताची परशुरामासोबत म्हणजे परशुरामाचा अवतार असल्यामुळे ओळख आलेलीच आहे। म्हणजे आमच्या देऊळगाव राज्यामध्ये भगवान बालाजी महाराजांच्या बाजूला रेणुका मातेची स्थापना आहे। ज्या वेळेला बालाजी महाराजांची पालखी मिरवण्यासाठी निघते त्यावेळेला बालाजी महाराजांचं राजसिंहासन आसन हे रिकामं झालेलं असतं, या रिकाम्या आसनावरती बालाजी महाराजांची आई म्हणून रेणुका मातेची स्थापना करण्यात येते। त्याबरोबरच बालाजी महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा मंदिराची रक्षणकर्ती म्हणून श्री रेणुका मातेचं स्थान आहे आणि ती देऊळगाव राजाची त्या ठिकाणी मातृदेवता आहे।
थोडक्यात सांगायचा विषय काय, नसेल कुठल्याच विष्णू स्वरूपाचा फोटो किंवा मूर्ती, सरळ रेणुका मातेच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करा, तिला प्रार्थना करा की तुझा मुलगा परशुराम याचाच अवतार असणाऱ्या श्री बालाजी महाराजांचं स्तोत्राचं पठण मी करतोय, तू बालाजी महाराजांची आई ह्या नात्याने आम्हाला आशीर्वाद दे आणि आपण ते स्तोत्र पठण करू शकतो. त्यानंतर अगरबत्ती लावावी आणि देवाच्या समोर तुपाचं निरांजन लावावं, म्हणजे फुलवातीमध्ये गाईचं गावरान तूप टाकून त्या ठिकाणी आपण तो दिवा प्रज्वलित करावा, पेटवावा. त्यानंतर आपण व्यंकटेश स्तोत्राचे दररोज 11 या पद्धतीनुसार एकूण 21 दिवस पाठ करावे, म्हणजे 21 दिवस दररोज 11 वेळेला पाठ केला तरी चालेल. किंवा आपण लाईफ टाईमसाठी, म्हणजे आपण आजन्म मरेपर्यंत दररोज 5 वेळेला, 7 वेळेला, 9 वेळेला, 11 वेळेला किंवा दिवसातून एकदा जशी आपली ऐपत असेल किंवा वेळ असेल, सवड असेल, तसा संकल्पही घेऊ शकतो. अशा पद्धतीनुसार आपण व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करत जावं. व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा रामबाण उपाय मानण्यात येतं. त्याचं कारण काय की कुबेराची बहीण असणारी लक्ष्मी देवी ही त्या ठिकाणी भगवान विष्णूचे पाय दाबत बसलेली आपण बघतो. भगवान विष्णूचे पाय दाबणारी लक्ष्मी म्हणजे त्याची असणारी अर्धांगिनी, जिथे विष्णू तिथे लक्ष्मी, जिथे व्यंकटेश तिथे लक्ष्मी, जिथे व्यंकटेश तिथे पद्मावती, लक्ष्मी आणि पद्मावती ह्या त्या ठिकाणी एक स्वरूप आहे. त्यामुळे आपण भगवान बालाजी महाराजांची ज्या वेळेला आराधना करतो किंवा स्तोत्र पठण करतो तर तिथे आपोआपच लक्ष्मी मातेचं आगमन होतच होतं. त्यामुळे व्यंकटेश स्तोत्र हे निर्धनासाठी, म्हणजे ज्याच्याजवळ धन नाही, जो गरीब आहे, अशा व्यक्तीसाठी रामबाण उपाय मानण्यात येतं. आता मूळ मुद्द्यावरती येतो की रात्री 12 वाजता जर आपण 21 दिवस दररोज 21-21 वेळेला या व्यंकटेश स्तोत्राचा पाठ केला तर तिथे खरोखर काही साप वगैरे येतो का, किंवा बालाजी महाराज प्रगट होतात का, किंवा ते भक्ताची परीक्षा बघतात का? तर खरं सांगायचं म्हणजे असं काहीही होत नाही. कारण त्या ठिकाणी असणारे जे व्यंकटेश महाराज आहेत किंवा बालाजी महाराज आहे किंवा भगवान विष्णू आहे, हे जगन्नाथ आहे, जगाचे नाथ आहे, जगाचे परिपालक आहे, जगाचं पालन करणारे आहे. आणि त्या ठिकाणी आपण विठ्ठलाला विठू माऊली म्हणतो. मग माऊली असताना, आईचं काळीज असताना असं दयाळू परमेश्वर विनाकारण सापाचं रूप घेऊन किंवा भक्ताला भीती दाखवून काय प्राप्त करेल? असं काहीही त्या ठिकाणी घडत नाही. परंतु दर्शन घडतं का? तर हो, मी तुम्हाला सांगतो 100% दर्शन हे त्या ठिकाणी घडतं. परंतु हे दर्शन घडत असताना ते दर्शन घडण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. उघड्या डोळ्यांनी ह्या कलियुगामध्ये परमेश्वराचं दर्शन प्राप्त करणं फार दुर्मिळ गोष्ट आहे. उघड्या डोळ्यांनी परमेश्वराचं दर्शन प्राप्त करण्यासाठी 12 वर्षांची कडक तपश्चर्या सांगितलेली आहे, जी आपल्यासारख्या मर्त मानवाकडून सध्या तरी शक्य नाही. मग हे दर्शन कसं घडतं? तर हे दर्शन आपल्याला स्वप्न दृष्टांताद्वारे घडतं. म्हणजे तुम्ही जर 21 वेळेला 21 दिवस दररोज व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करण्याचा संकल्प घेतला तर रात्री तुमच्या स्वप्नामध्ये त्या ठिकाणी बालाजी महाराज किंवा त्या ठिकाणी असणारे भगवान विष्णू हे स्वप्न दर्शन देतात आणि स्वप्नामध्ये तुम्हाला दर्शन देऊन त्या ठिकाणी ते कृतार्थ करतात, कृत्य करतात. त्यामुळे कोणाला जर रात्री 12 वाजताच संकल्प घेऊन व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करायचा असेल तर अजिबात घाबरायची गरज नाही. तुम्हाला कसलाही धोका पोहोचणार नाही. कुठलाही साप किंवा वाईट विष्णूगण त्या ठिकाणी येऊन तुम्हाला त्राससुद्धा देणार नाही. तुम्ही बिनधास्तपणे करू शकता. फक्त दृढ निश्चयाची आणि पक्क्या हिमतीची या ठिकाणी गरज आहे. आता माझा वैयक्तिक काय अनुभव होता तुम्हाला तो सुद्धा सांगतो. बघा, मी लहानपणापासून नाथभक्त, म्हणजे आम्ही नाथपंथाचे, नवनाथ हे आमचा जीव की प्राण. आणि त्यानंतर मी शाक्तपंथाचा स्वीकार केला, आई जगदंबेला शरण गेलो. त्यामुळे नवनाथ महाराज आणि जगदंबेशिवाय मला इतर कुठल्याच देवाचं दर्शन घ्यावं वाटत नसे. म्हणजे मी या ठिकाणी खरं सांगतो तुम्हाला, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मी एवढा कट्टर देवी भक्त झालो होतो, नाथपंथी भक्त झालो होतो, की मी अक्षरशः गणपतीचं दर्शन घेत नसे, महादेवाचं दर्शन घेत असे. त्याचं कारण असं की मी शिवपंथाचे गुरु केले होते, स्वामी सुभाषचंद्र सरस्वती, आणि त्यांच्याकडून शिवपंथाची दीक्षा घेतल्यामुळे महादेवाला एक कर्तव्य म्हणून मी दर्शन घेत असते. त्यामध्ये सुद्धा माझा सखोल भाव शिवावरती नसायचा. फक्त मी जगदंबेलाच मनापासून आवडायचो किंवा मानायचो. मग अशात काय झालं की आमच्या देऊळगाव राजाचं ग्रामदैवत म्हणजे श्री बालाजी महाराज.
मी बालाजी महाराजांना जाण्याचं टाळू लागलो किंवा त्यांच्या दर्शनाला जात नसे किंवा तिकडे जाण्याचं मला जीवावर यायचं. आणि एक दिवशी मग मी मनामध्ये विचार केला की आज आपण बालाजी महाराजांच्या दर्शनाला गेलं पाहिजे. तेव्हा माझ्याकडे सायकल होती आणि मी इयत्ता 12वीमध्ये होतो, 18 वर्ष माझं वय होतं. बालाजी महाराजांना जायचा मी विचार केला, परंतु तो विचार नंतर रद्द झाला. मी म्हटलं बालाजीला जाण्यापेक्षा आपण देवीच्या दर्शनाला जाऊया. आणि मी आमच्या गावातील सप्तशृंगीच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलो. तिथे सप्तशृंगी जगदंबेचं दर्शन घेतलं आणि कॉलेजला चालल्या गेलो. वापस आलो आणि वापस आल्यानंतर मला एक काम सुचलं. त्या कामानिमित्त मला जायचं होतं गावामध्ये एका वेगळ्या ठिकाणी. पण तुम्हाला सांगतो, चमत्कार असा घडला की मी सायकल चालवत असताना माझ्या विचारामध्ये एवढा घडून गेलो. विचारा विचारामध्ये मी माझ्या घरापासून थेट बालाजी मंदिराचा रस्ता केव्हा पकडला ते माझ्याही लक्षात आलं नाही. आणि जेव्हा माझ्या सायकलचा ब्रेक लागला तेव्हा बघतो ते काय, तर मी बालाजी मंदिराच्या पायरीपाशी उभा होतो. हा मला बालाजी महाराजांचा घडलेला पहिला चमत्कार. हा चमत्कार घडल्यानंतर माझी श्रद्धा आपसुकच बालाजी महाराजांकडे वळाली. मी मंदिरात जाऊन त्यांची क्षमा मागितली आणि त्यानंतर मी दररोज व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला सुरुवात केली. परंतु जरी मी व्यंकटेश स्तोत्राचं पठण सुरू केलं तरी सुद्धा बालाजी महाराजांच्या नियमित भक्तीमध्ये माझी अशी त्या ठिकाणी व्यवस्थितपणा नव्हता किंवा असं काही ठराविक दिवशी जावं असं नव्हतं. मनामध्ये आलं तर गेले, नाहीतर घरी राहिलं, असा थोडा हेकेकोरपणा होता. पुढे नवरात्र लागलं आणि दसऱ्याचा दिवस आला. आमच्या देऊळगाव राजामध्ये दसऱ्याच्या दिवशी श्री बालाजी महाराजांची भव्य पालखी निघते, जी पालखी संपूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा मारते. या पालखीच्या दर्शनासाठी जायला मला वेळच भेटला नाही, कारण माझ्या घरी देवी भक्त अनेक आले आणि दसऱ्याच्या दिवशी मला अख्खा दिवस या ठिकाणी त्या भक्तांमध्ये घालवावा लागला. आणि नेमकं त्याच वेळामध्ये बालाजी महाराजांची पालखी पूर्ण गावामध्ये मिरवून मंदिरामध्ये वापस गेली. मला काही पालखीचं दर्शन मिळालं नाही. माझं मन खट्टू झालं आणि मी जगदंबेपाशी बसून बोललो माझ्या घरामध्ये. जगदंबेला बोललो की आई जगदंबे, तू मला दर्शन दे किंवा नको देऊ, तू 24 तास माझ्यासोबत राहतेस. आणि आज बघ, माझी एवढी इच्छा होती की मी बालाजी महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यावं, पण तरी मला बालाजीचं दर्शन काही घडलेलं नाही. शेवटी तू जेवढा जीव भक्ताला लावतेस त्या प्रमाणामध्ये बालाजी महाराज काही भक्ताला जीव लावत नाही. आणि मी बालाजी महाराजांवर रुसून जगदंबेच्या समोरच मंदिरामध्ये झोपी गेलो. आता मी मंदिरामध्ये झोपी गेलो आणि तुम्हाला खोटं सांगणार नाही, वेळ संध्याकाळी 6:30-7:45 होती. एवढ्या लवकर मला त्या ठिकाणी अर्धवट झोपेमध्ये दृष्टांत प्राप्त झाला. तो दृष्टांत असा झाला की बालाजी महाराजांची पालखी बालाजी फरसावरून भरपूर हजारो भक्तांच्या गराड्यामध्ये माझ्या घराकडे येऊन राहिली. ती पालखी माझ्या घराजवळ आली, माझ्या घरासमोर बालाजी महाराजांची पालखी उतरली आणि 2 भक्त जे पालखीचे मानकरी होते ते घरामध्ये मला उठवण्यासाठी आले. त्यांनी येऊन मला आवाज दिला. ते म्हटले अहो उठा. मी म्हटलं तुम्ही कोण? अहो म्हटले, बालाजी महाराज स्वतः तुमच्या भेटीसाठी तुमच्या घरासमोर आले आहे, चला त्यांचं दर्शन घ्या. आणि मी ज्या वेळेला बाहेर जाऊन पाहतो जेवढी हजारोनी गर्दी त्या पालखीच्या मागे खरोखर असते तेवढा सर्व जनसमुदाय मला स्वप्नामध्ये माझ्या घरासमोर दिसला आणि बालाजी महाराजांची पालखी घेऊन उभे असणारे मानकरी दिसले. मी गडबडीने पळत गेलो, पालखीला दंडवत घातला, पालखीचं दर्शन घेतलं, बालाजी महाराजांचं दर्शन घेतलं. आणि बालाजी महाराजांचं दर्शन घेऊन माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी स्वप्नामध्ये बालाजी महाराजांना बोललो की तुम्ही माझ्यासाठी मंदिरातून माझ्या घरापर्यंत आलात. त्यावरती ज्या पालखीमध्ये बसणारे पुजारी होते, माझ्या पुजारी दिसले मला पालखीमध्ये, ते पुजारी मला म्हटले बालाजी महाराज तुझ्यासाठी तर आलेच आले, पण तुझ्या घरामध्ये जी जगदंबा बसलेली आहे तिने बालाजी महाराजांना तुझ्यासाठी निमंत्रण पाठवलं आणि बघ आज जगदंबेमुळे बालाजी महाराज स्वतः तुझ्या घरापर्यंत पोहोचलेले आहे. आणि जेव्हा माझं हे स्वप्न तुटलं आणि माझे डोळे उघडले, अक्षरशः माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. सध्या सुद्धा हा अनुभव तुम्हाला सांगताना मला गहिवरून येतंय, भरून येतंय. आणि तेव्हापासून मी पंचप्राणाने श्री बालाजी महाराजांना शरण गेलो. आणि आजही मी जेव्हा जेव्हा आमच्या बालाजी मंदिरामध्ये दर्शनाला जातो, त्यांच्या समोर जाऊन व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतो, तेव्हा तेव्हा माझे डोळे भरून येतात. आमच्या बालाजी महाराजांची करणी आगाध आहे, जगदंबीची लीलासुद्धा आगाध आहे. तर अशा पद्धतीनुसार व्यंकटेश स्तोत्र प्रत्येकाचं पाठ असावं, प्रत्येकाने पठन मनन करावं असं भव्य दिव्य स्तोत्र आहे.
ज्यांना संस्कृत पाठ अवघड जात असेल त्यांनी देवीदास महाराजांनी विरचित केलेलं मराठीमधील व्यंकटेश स्तोत्र जरी पठन केलं तरी सुद्धा पुण्य प्राप्त होतं आणि मनाला शांती मिळते. अशा पद्धतीनुसार तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करा. 100% मनोभावे केल्यास बालाजीचं दर्शन स्वप्नामध्ये घडतं हा माझा अनुभव आहे. हा अनुभव तुम्ही सुद्धा घ्या. आणि चला तर मग या व्हिडिओला आता पूर्ण विराम देतो. व्यंकटरमण गोविंदा, जय जगदंब.